बाबांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. बाबा ही खुर्ची पण आता रिकामी करणार आहे तुमची. तो कर 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 लवकरच कर, मी वाट बघतोय त्याच्यासाठी तुझी किती वर्ष. तर मी म्हणाला की डॉक्टर म्हणाला की तुझा मुलगा करेल का, म्हटलं मला माहिती नाही आहे, म्हटलं अजून त्यांनी कधी ॲक्टिंग अशीच केलेली नाही आहे त्यांनी. तर म्हणाला काय नाही, तुमच्या दोघांच्या रक्तातलं त्याच्या उतरणार आहे. म्हटलं ती डोक्यामध्ये जरी चला हवा येऊ दे मारे करत असला तरी त्याला डोक्यात हवा जाऊ देणार नाही, ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय. सो नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल मी चलावद्याच्या मंचावर आली आहे आणि ज्या गोष्टीची अनेक वर्षांपासून आपण सगळे वाट बघत होतो ते म्हणजे हा क्षण. या क्षणासाठी वाट सगळेच बघत होतो, फायनली तो क्षण आलेला आहे. सो हा चिमुकला आता जागा चालवणार आहे. दादा काय सांगू, सध्या तरी तो ऍक्टिंग करण्यासाठी इथे आलेला आहे, बाबांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. बाबा ही खुर्ची पण आता रिकामी करणार आहे तुमची. तो कर 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 लवकरच कर, मी वाट बघतोय त्याच्यासाठी तुझी किती वर्ष. आणि मी लवकर रिटायर होईन आणि मी लवकर घरी आराम करीन. काय वाजवशील ना तू, वाजवायचंय वाजवायचंय वाजवायचं त्याला की बाबांना वाजवायचं आपल्याला. ऑक्टोबर साधं वाजवायचं. बरं काय शिकतोयस, कसं शिकतोयस, काय करतात बाबा दाखव जरा. असं करतात आणि आता वाजवणार. पंचाला की कसं वाजतो बाबा, वाजून दाखव बजाव. मैं साथ मी आहे, तू बिंदास वाजव. तुषार दादा खरं सांग, हा क्षण ज्या सणासाठी वाट बघत होता तो क्षण आलेला आहे ॲक्च्युली. पण अजून त्याला तयार व्हायचं आहे आणि तो नक्कीच तयार होईल. म्हणजे लहानपणापासून एक असतं की आपले वडील किंवा आई आपल्याला आदर्श असतात, तसंच ह्या मुलांचे आदर्श आम्ही आहोत ह्याचाच आम्हाला खूप आनंद आहे. की तो लहानपणापासून बाबा बाबा बाबाला खूप फॉलो करतो, तो चालणं बोलणं सगळं त्याचं बाबासारखं आहे. स्वाती कधी कधी म्हणते तुषार तुझ्या त्याच्या वाईट सवय तुझ्या त्याला येणार आहेत. म्हटलं काही ठीक आहे, अजून लहान आहे, नंतर त्याला सुधरवू आपण. पण त्या तो पॅशनेट आहे त्या बाबतीमध्ये, त्याला म्युझिक आवडतं, त्याला गाणं आवडतं. सध्या म्हणत नाही तो गाणं, पण तो म्हणतो, गाणं छान म्हणतो. आणि आम्हाला नवीनच गोष्ट अशी कळली ह्या परवाच्या वेळेला की डॉक्टर म्हणाला की तुझा मुलगा करेल का, म्हटलं मला माहिती नाही आहे, म्हटलं अजून त्यांनी कधी ॲक्टिंग अशीच केलेली नाही आहे त्यांनी. म्हणाला काय नाही, तुमच्या दोघांच्या रक्तातलं त्याच्या उतरणार आहे. म्हटलं प्रयत्न करून बघूया. म्हणून मग त्याला ऑडिशन द्यायला लावले आम्ही. डॉक्टरला म्हटलं तू ऑडिशन घे त्याची, आम्ही तुला पाठवतो ऑडिशन. आणि देन त्याच्यानंतर मग डॉक्टर म्हणाला चांगलं करतो की करूया. म्हटलं ठीक आहे, मग म्हटलं करूया, प्रयत्नच करायचे. तर म्हटलं मग चांगल्या मोठं चला हवा उद्यासारख्या स्टेजवरती एक प्रयत्न करायला मिळतोय. याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय असू शकते. बरं हा पहिला वहिला त्याचं आहे, आयुष्यातला पहिला वहिला, एवढा मोठा मंच मिळाला, अजीसारखं बॅनर मिळालंय, क्या चाहिए और यार. खूप खूप लकी आहे. म्हणजे मला सांगायला असा आवडेल आता की मी झी बरोबर 2003 सालापासून कनेक्ट आहे. म्हणजे मला आज 20 वर्ष झी मराठीवरती होत आहेत आणि झी मराठीनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत, अनेक घडवत राहील. तर माझी ही पुढची पिढी झी मराठीनी आपल्या याच्यात घेतलेली आहे, त्याबद्दल फारच आनंद होतोय मला. आता ही पिढी घडणार आहे आणि दुसरी गोष्ट मोठा झाल्यावर मग कुठले कुठले मोठे मोठे बॅनर घेऊन तो त्यामुळे कॉम्प्लेक्स आता येणार आहे. त्याचं नशीब तो घेऊन आलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या सदैव पाठीशी आहोत. त्याला जे करायचंय ते करू दे. आम्ही असं त्याला बांधून ठेवलेलं नाही की तुला हेच करायचं तुला तेच करायचंय. हां काही काही गोष्टी असतात की आता आम्हाला त्या गोष्टी अनुभवनी कळलेल्या आहेत की बाबा इथे असं वागायला पाहिजे, तिथे तसं बोलायला पाहिजे. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या खरं तर आम्ही पण अनुभवातनं शिकलो, तसं तोही अनुभवातनं शिकणार आहे. एक दोन वेळा फटके पडले माणसाला की माणूस कसा सरळतो, तसंच आहे.
त्यामुळे पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्याला आमचा सपोर्ट असेल की कुठल्या क्षेत्रात जा, की तुझा कल कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे आम्ही त्याला सांगू शकतो. त्यातल्या चार गोष्टी त्याला आम्ही दाखवू शकतो. पण वडील म्हणून त्याला थोडं सांभाळायचं देखील आहे, कारण की जास्त म्हणजे आता पप्पा मी आता चालावद्यामध्ये आलो आहे, सो ते लाड वेगळे असतील करून. ते तर आम्ही पहिल्या दिवसापासूनच पाळलेली आहे ती गोष्ट. की कसं असतं की मी माझ्यावरनं सांगतो, माझ्या लहानपणी त्या किस्सा सांगतो. मी डोंबिवलीमध्ये असताना एक दोन तीन कॉम्पिटिशन मी वाजवायला जातो, मी ह्याच्यावडात होतो वाजवायला. तेव्हा मला सगळेजण तू वाजवशील का आमच्या मुलाबरोबर, तू वाजवशील का आमच्या मुलाबरोबर म्हटल्यावरती मला ते डोक्यात हवा द्यायला लागली होती त्यावेळेला. पण मी एका गुरुजींचा तबला ऐकला त्याच कॉम्पिटिशनमध्ये आणि लगेच माझी हवा डोक्यात न खाली आली. म्हटलं नाही, हे काहीतरी वेगळं आहे, आपल्याला हे येत नाही आहे, हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. सो ते डोक्यामध्ये जरी चला हवा येऊ द्या मारे करत असला तरी त्याला डोक्यात हवा जाऊ देणार नाही ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो आहे. त्याला प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो की नाही तुझं चुकतं ना इथे, आणि तोही ऐकतो. तो शहाणा बाळ आहे, तो आईबाबांचं व्यवस्थित ऐकतो. त्यामुळे काय सांगू आता या निमित्ताने बायको सेटवर डब्बे घेऊन येते आणि धनी मी येते 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 बाकी आहे ताईंचं, अजून ती वाट बघते ताई त्या रील्स. आम्हाला एक असंच रील सुचलं होतं, ते आम्ही आता लवकरच आम्ही तुमच्या प्रेक्षकांच्या समोर आणणार आहोत. की स्वाती तिकडनं येते आणि असे धनी धनी म्हणत वगैरे येते, ते मला रीलमधनं कळेल. मी आत्ता फोडत नाही ते, त्यामुळे तुम्हाला ते कळेल लवकरच. सरप्राईज येते त्या रीलची मी देखील वाट बघते. सो थँक्यू सो मच दादा, आणि कॉंग्रॅच्युलेशन, ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.